नमस्कार निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन नक्की ऐका आपल्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक का आहे याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा शोध हो गेल्या भागात आपण ऐकलं कामधंदा आता बऱ्यापैकी कमी झाला होता बाहेर मुक्कामी जाणं बंद झालं होतं बाजारी शेळी बोकडं कोंबडं जसं जमेल तसं दगडूबा विकत होता मार्गाच्या हातून आता काही करायचं राहिलं नव्हतं ते विकल्यानंतर घरातलं सोनं पण विकून झालं अशी सगळी परिस्थिती आल्यानंतर आता काय करायचं अशा परिस्थितीनं देवा मरण दे मला असं दगडू म्हणायला लागला तेव्हा धोंडानं त्याला समजावून सांगितलं धोंडानं त्याला सांगितलं की मी सगळं बघेल मरगाई म्हातारा झाला होता पण तरीसुद्धा त्यानं त्याच्यासमोर असा प्रस्ताव मांडला की मी गावातली खंडीभर शेरड घेतो ती बटईनं घेऊ आणि चांगला पैसा मिळेल त्याच्यामध्ये आपला संसार चालल नंतर पांडुरंगला माळी गुरुजी शिकवायला लागले त्यांच्या बायकोला दमा झाला होता त्याला दगडूबाना औषध दिलं होतं त्यांचं शिकवणं पांडुरंगला आवडायला लागलं होतं अशीच त्याची चौथी झाली पाचवीला तालुक्याच्या ठिकाणी गांधी छात्रालयात त्याचं नाव कुर्डिंगला घातलं आपल्यापासून आपला लेख जाणार म्हणून धोंडाला दुःख होतं पण तरी त्याला मोठं करायचं म्हणून दोघांनीही आपल्या काळजावर दगड ठेवला होता औषधांची झाडांची बेलींची ओळख धोंडानं आपल्या नवऱ्याकडून घेतली होती तिला तिच्या सुना तिची ननंद ह्या भरपूर टोमने मारत होत्या तरी सुद्धा तिनं या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आता पुढे अमावस्येच्या रात्री बावीच्या धनगराला झोपल्या जागी किड्यानं शिवलं होतं त्याचं पान उतरायला अन्नाला नेण्यासाठी तांबडं फुटायच्या त्याचा भाऊ घोडं घेऊन आला होता झुंजू मुंजूच्या येळला त्यानं दारावर थाप दिली अंधार उघडायला गेलेल्या अन्नाच्या पायावर लोळण घेतली आपला भाऊ तर कळपात जोपला होता कसा कोणाऊक दुश्मनात घुसला तीन मेंढ्या बावाला बी डासला त्यातल्या दोन मेंढ्या तर रात्रीच मेल्या पण एक मेंढी आणि माझा भाऊ शेवटचा घटका मोजतोय हो तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका चला घोड्यावर बसा असं म्हणून त्यानं अर्जव केला अण्णाला नाही म्हणवेना परसाकडे जायला भी धनगर सवड देईना अण्णा तसाच पारुसाच घोड्यावर बसला धोंडाकडनं औषधाची चंची घेतली आणि तिला म्हणाला अगं म्या आलूच नेहरी पातुर तू आवरून घे अन घोडा टप टप टापा टाकीत निघाला अण्णा धनगराला घट्ट मिठी आवळून बसला धनगरानं घोडं सुसाट वेगानं दौडलं वाण्याच्या माळ्या पोतोर गेला की अण्णाला परसाकडं आली इतका वेळा उघडून बसलेला अण्णा चुळबुळ करू लागला त्यानं धनगराला थोडं थांबवायला सांगितलं घोडं काय थांबे ना अण्णाच्या पोटात जोराची कळ आली म्हणून अन्ना जोरात जो ओरडला सुसाट पळणारा घोडा अचानक पुढे दोन्ही पाय उभे करून मागच्या दोन पायावर अचानक थांबला त्याच्या नाकाला ओढ बसल्यामुळं जोरजोरात खिंकाळत आपल्या मागच्या दोन पायावर नाचू लागला तसा दगडू अन्ना मागच्या मागे ओढ्याच्या खडकावर दन दिशी आदळला अन्नाच्या डोक्याला मोठी खोच पडली होती अन्नाचं टिचार चेचलं होतं धनगरानं कसाबसा घोडा आवरला जवळच लिंबाच्या बुडाला बांधला अण्णाजवळ केला अण्णाचा पिवळा पटका लाल भडक रक्तानं माखला होता अण्णा जागेवरून जीवाच्या आकांतानं विभळत होता धनगराला शिव्या देत होता धनगराला काय करावं सुचना धनगर अण्णाला कसा बसा पातूर चल म्हणून इनवण्या करू लागला आपल्या भावाचा जीव वाचीव म्हणू लागला अण्णाच्या पुढं मोठा पेच निर्माण झाला होता बावीला जाण्यासाठी त्याच्या पायात जीव नव्हता डोक्याच्या जखमेतून सारखं रगत वाहत होतं तावडगावला पुन्हा कसं माघारी जावं हेही कळेना शेवटी अण्णानं धनगराच्या भावाचा जीव वाचवायचा ठरविला धनगराला सांगितलं तू मला बाजूच्या लिंबाखाली सावलीला नेऊन निघ्याव कुडमुडीचा पाला माझ्या डोसक्याच्या जखमेवर पटक्याच्या चिंदीनं बांध आणि माझ्या जवळची औषधी तुझ्या भावाला नागवेलीच्या पानात खाऊ खात चांगलं पाच खाऊस तर तू तिथंच बस त्याला किती भी तान ताण लागली तरी पाणी पाचू नगं त्याचं इडं खाऊन झालं की माघारी फिर मग तावड गावला जाऊ माझी काळजी करू नगो ओढ्याचं पाणी वंजळीनं आणून मला आधी पाच अण्णानं तशा अवस्थेतही धनगराला धीर दिला त्यालाही अन्नाचे बोल पटले त्यानं अन्नाची जखम कुडमुडीच्या पानानं बांधून अन्नाला सावलीला निचवलं चवलं अण्णाजवळची औषधी घेऊन तो वेगानं बावीकडं पळाला तोंडाला फेस आलेल्या आपल्या भावाला त्यानं अन्नानं दिलेलं औषध नागवेलीच्या पानात खाऊ घातलं त्याच्या भावाला विडा चावण्याचं त्राण नव्हतं तो तसाच त्याला धीर देत होता कसेबसे पाच हिडे त्याच्या भावाच्या घशाखाली जाताच धनगरानं भावाला मी येईस्तवर पाण्याचं एक थेंबही देऊ नका म्हणून सर्वांना ताकीद दिली आणि आपण पुन्हा घोड्यावर टांग टाकली थेट अण्णाला निजवलं त्या लिंबाखाली आला अण्णा वेदनेनं व्याकुळ झाला होता त्याचा डावा पाय कामातून गेला होता खुब्यापासून पाय निखळल्यानं अन्नाला काहीच हालचाल करता येत नव्हती धनगराला अन्नाला घोड्यावर बसवून तावडगावला घेऊन जाणं अवघड झालं होतं अन्नाच्या वेदना कमी होत नव्हत्या धनगरानं अन्नाला गावी जाऊन बैलगाडी घेऊन येतो असं सांगितलं आणि तो सुसाट तावडगावला आला अन्ना पडल्याची बातमी त्यानं बिचकत बिचकत दिली पण धोंडा गजरा सुमा तायमा साऱ्याजणी ऊर बडवू लागल्या मोठमोठ्यानं रडू लागल्या त्यांच्या रडण्याच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जमा झाले गावातली माणसं जमा झाली अण्णाला काहीही झालं तर गावाला ते परवडणार नव्हतं कारण तावड गावचे आणि आजूबाजूच्या दहा एक गावांचं आरोग्य अन्नाच्या हातात होतं अन्ना खालच्या जातीचा असला तरी गावाच्या गळ्यातला ताईत होता अण्णा आईबंदी चा झाल्याची बातमी पाटलाच्या कानावर गेली पाटील हातातलं काम सोडून अन्नाच्या घराकडं धावला धनगराकडं अन्नाच्या प्रकृतीची कसून चौकशी करू लागला मधून मधून धनगराला शिव्या देऊ लागला दगडूबाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुझ्या नरडीचा घोटाच घेतो असं म्हणून त्यानं बावीच्या धनगराला दम भरला मरगानं धोत्राच्या सोग्यानं डोळे पुसीत पुसीत पाटलाची गाडी झुंपून आणली अण्णानं तर गाडी बैल वाट्यानं वावर केलं तवा चिकली होती पाटलाचा गडी मरगा रघु केरा अण्णाचा पुतण्या धनगराच्या घोड्याच्या मागे बैलगाडीत बसून अन्नाला आणायला निघाली होती सोबत बारीक तोंडाच्या तांब्यात धोंडानं अन्नाला चहा दोन भाकरी बांधून दिल्या होत्या जखमेवर बांधायचं डब्यातलं काळं औषध द्यायचं ती विसरली नव्हती मर्गाच्या आरुळीनं अन्ना शुद्धीवर आला सकाळपासून बिन अन्ना पाण्याचा लिंबाखाली पडलेला अन्ना निप्चित पडला होता बरंच रगात वाहून गेल्यानं त्याला मलूल वाटत होतं घाबरलेल्या मर्गाला धीर देत अण्णा म्हणाला ओली सह लागलं हे टोस्क्याला पण खोब्याच काय खरं नाही सकाळपासनं खर डावा पायच हालत नाही आणि रघुनं अण्णाचा पाय पुढं करून बघितला पाय लुळा पडला होता त्यात काहीच दम नव्हता अण्णाचा डावा पाय खुब्यापासून निखळला होता या वयात पुन्हा तो बसेल की नाही हेही सांगता येत नव्हतं रघुला फार वाईट वाटलं तो म्हणाला अन्नाला गाडीत नेता येणार नाही आपण त्याला झोळीत घेऊन जाऊ रघुचा विचार समद्यास निपटला केरा मरगा रघु धनगरानं आपलं घोडं लिंबाच्या झाडाला बांधून अन्नाला झोळीत गावाकडे आणलं पाटलाच्या गड्यानं हळूहळू झोळीच्या बरोबरीनं आपली बैलगाडी गावात आणली अण्णाला लागल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली होती अण्णाच्या घरासमोर तोबा गर्दी झाली होती झोळीत आणलं तेव्हा अन्नाचं बरं वाईट झालं की काय म्हणून आयाबाया आश्रू गाळीत होत्या धोंडा आवडाला घेऊन कोपऱ्यात बसून मुळू मुळू रडत होती अन्नाला वसरीवर घोंगड्यावर टाकलं त्याला लिंबू पाणी पाजलं जखमेची पट्टी सोडून दुसरी बांधली अण्णा सर्वांशी बोलू लागला झाली घटना तोंडानं सांगू लागला रडू लागला माझा पाया अजून उद्या बरा होईल म्या नीट होईल असं सांगू लागला आया बाया बाबू बापे अण्णांचा निरोप घेऊन त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देऊन आपल्या घराकडे परतली गजरा अन्नाच्या उशाला तर धोंडा पायथ्याला बसून रडू लागली अण्णा तुझं काही बरं वाईट झाला असत आम्ही कसं जगायचं होतं म्हणून अश्रू ढाळू लागली अन्नाचा पाय वाळून शेकणं निरगुडच्या पानाचा लेप देणं असले प्रकार धोंडा करू लागली अन्ना धोंडाच्या कानात बिभळत बिभळत हळूच म्हणाला धोंडे उद्या पांडुरंगाला बोलून घे मला बघोशी वाटतंय लेकराला आता मला लई चिंता लागली बघ मी जर उठलो नाही या दुखण्यातनं कसा सांभाळशील हो संसाराचा काढा दोन लेकरं गजरा मरगा या समत्यांना आणि लेकराच्या साळच काय करशील कुठली आणशील दोन पोती आणि दहा रुपये देवान मला असं लग्न करून ठेवलं बघ माझ्या मनात जायचं नव्हतं पण त्या धनगराचा जीव मोलाचा वाटला बघ सकाळच्या पारी उठून गेलो त्या धनगराच्या माग असं म्हणून अण्णा स्वतःला दुष्ण देऊ लागला दोघं एकमेकाला धीर देऊ लागली तोंडा म्हणाली तुम्ही काय बी विचार करू नका करीन काहीतरी एकमत आता मला औषधी पाण्याचं जमून राहिलं थोडं थोडं दोन चार गिराईक दहा दहा रुपयाची झाली तरी आपला महिना जाईल तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही आधी नीट व्हा मग बघू पण दगडूला खात्री पटली होती यापुढं आपण पुन्हा चालू शकणार नाही त्याला धोंडाच्या निर्धाराचं कौतुक वाटलं त्यानं तिचा नाजूक कोवळा हात आपल्या हातात घेतला आणि हिच्यासाठी तरी आपण जगलं पाहिजे असं त्याला वाटलं दुसऱ्या दिवशी मर्गा बोर्डिंगवर गेला झाला प्रकार तिथल्या गुरुजींच्या कानावर घातला पण पांडुरंगला तो काही बोलला नाही पांडुरंगला आपल्याला येडाईच्या जत्रेला जायचंय तुला अण्णांनी बोलिवलंय असं म्हणून सांगितलं पांडुरंग आनंदाच्या उड्यामारीत मर्गाच्या मागं चालू लागला मागं पुढं करीत दोघं तिन्ही सांजाला गावात पोहोचली धोंडा सांजच्या चुलीसाठी काटक्या मोडत होती पांडुरंगला बघून तिचं काळी सुपा झालं तिनं लेकराला जवळ घेतलं पांडुरंग तिला विचारू लागला आये अण्णा कुठं गेलं धोंडानं त्याच्या दोन्ही भुजाला धरून घरात आणलं वसरीला पडलेल्या अन्नाला बघून पांडुरंग दचकला हाय अन्न का असं झोपला ह्या वागताला काय दुखत का अन्नाचं तवा धोंडा आपल्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू ढाळू लागली सांगू लागली मग मला मरला सांगितलं असं म्हणून पाय आपटू लागला अरे तू घाबरू न आता बरं हाय त्यासनी तुला बघावं वाटलं म्हणून बोलवलं त्याचं काय असतंय ते? असतंच की शिजबास जिवाला लेकरा तू आता शाळा शिकून डाक्टर होणार आहे नव मग काय भ्या हाय आमासनी दुखण्याचं दोंडा पांडुरंगला असं बोलस्तवर अण्णाला कुणाची तरी चाहूल लागताच आपलं बऱ्याच वेळापासून मिटलेलं डोळं उघडलं समोर लेकराला बघून त्याला होंद का आवरा काय बर वाईट झालं असत माझी चिवळावानी लेकर बिनबापाची चाली असती असं म्हणून अण्णा रडू लागला पांडुरंगनं अण्णाकडं बघून आपला चेहरा रडवेला केला पण पुढच्या क्षणी गपया अण्णा रडू न ग तुला नाही काय वय असं म्हणून अन्नाचा चेहरा हनुवटी आपल्या दोन्ही हातांनी धरीत मटकन उशाला बसला आणि रडू लागला दारात खेळणारी आवडाही भाऊ आला म्हणून आत आली तिघं माईलेकर अन्नाच्या उशा पायथ्याला बसून गळ्यात गळा गड़ा घालून रडू लागली रोज चालता फिरता आमच्यात वावरणारा अन्ना अचानक धरणीला पडलेला बघून गजरासह समुद्यांनी भोकाड पसरलं आपल्या डोसक्यावरला गवताचा भारा खाली टाकत दिवसभर रानुमाळ गवत गोळा करून विकणाऱ्या सुमान डोळ्याला पदर लावला उभा त्याल की नीट मा कोणी रडू नका दोड असतय कवा आलं नाना म्हणून तिनं नात्यानं धीर लागणाऱ्या पांडुरंगला विचारलं समद्याला धीर देऊन तिनं आपल्या चुलीवर गुळाचा त्याच्या आणला वाटी वाटीच्या अन्नासह समद्यांनी घशाखाली ढकलला पांडुरंग बापाच्या उशाला बसून राहिला धोंडा चुलीवर भाकरी आणि पिठलं करू लागली अन्नाच्या दुखण्याची बातमी साऱ्या पंचकृषीत पसरली गावोगावची अन्नाला ओळखणारी लोक इचारपूस करण्यासाठी येऊ लागली कुणी धान्य अन्न कुणी पैकदे कुणी फळ कोणी कापड समध्यांनी आपापल्या परीनं मदत चालू केली घारीपुरीच्या पखालेल्या कानावर उडत उडत ही बातमी गेली त्याला धरणी माय जागा दिना त्यानं साळीची पोती शेंगाचं पोतं गुळाची ढेप पाकाची केळी आपली तुरु, तुरु पळणारी लेख आणि मंडळीला गाडीत टाकून तावडगावची वाट धरली निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन संपादन प्रसाद पवार नक्की ऐका आपल्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद